नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महास्य मेघी चॅनल वर। आज आपण बघणार आहे क्लास 9 सब्जेक्ट सायन्स ब्रिज कोर्स डे 8 ऍक्टिव्हिटी एक्सरसाइज आपण आज बघणार आहोत। तर बघा, याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, राइट द स्टेप्स फाइंड आउट मॉलिक्युलर फॉर्म्युला। तर मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा, त्या स्टेप तुम्हाला लिहायच्या आहेत। तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा, सोडियम सल्फेट। सोडियम सल्फेटचा फॉर्म्युला आपल्याला, मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे। तर बघा, यासाठी आपल्याला ज्या स्टेप फॉलो करावे लागतात त्या लिहायच्या आहेत। स्टेप फर्स्ट आहे बघा, राइट सिंबॉल ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट। सुरुवातीला बघा, सिंबॉल लिहायचे आहेत कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स। याच्यामध्ये एलिमेंट्स कोणते कोणते आहेत ते लिहायचे आहेत। तर बघा, सोडियम म्हणजेच Na, सल्फेट म्हणजेच SO4। स्टेप सेकंड काय आहे बघा, राइट द व्हॅलन्सी बिलो एलिमेंट्स रिस्पेक्टिव्ह एलिमेंटच्या खाली काय लिहायचं आहे, त्याची व्हॅलन्स लिहायची। तर बघा, सोडियमची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे, आणि सल्फेटची SO4ची 2 आहे। इथे आपण लिहून घेतलेलं आहे व्हॅलन्सी। थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे बघा, टू ऑप्टेन द नंबर ऑफ ॲटम्स द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स इन द मॉलिक्युल टू क्रॉस मल्टिपल। तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे इथे, तर SO4ला 1 न मल्टिप्लाय आणि NaLa 2 न मल्टिप्लाय करायचं आहे। तर बघा, त्यानंतर आपल्याला स्टेप 4 मध्ये काय मिळेल, तर त्यानंतर आपल्याला स्टेप 4 बघायची आहे। त्याच्यामध्ये बघा, देन राईट द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड। त्यानंतर जो आपल्याला कंपाऊंडचा फॉर्म्युला मिळतो तो लिहायचा आहे बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन। क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळाला फॉर्म्युला, Na2SO4 हा फॉर्म्युला मिळाला। द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम सल्फेट इज Na2SO4। नेक्स्ट आहे बघा, पोटॅशियम नायट्रेट। आपल्याला यासाठी एलिमेंटचे सिम्बॉल्स माहिती हवे। तर याच्यामध्ये बघा, स्टेप फर्स्ट आहे, सेकंड आहे बघा, पोटॅशियम नायट्रेटचा आपल्याला काय करायचं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला करायचा आहे। स्टेप फर्स्ट त्यासाठी, टू राईट द सिम्बॉल ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट। तर इथे आहे पोटॅशियम आणि नायट्रेट, के म्हणजेच काय आहे बघा, पोटॅशियम, आणि इथे आहे नायट्रेट। तर याचे आपण सिम्बॉल्स लिहून घेतले। स्टेप्स 2 मध्ये बघा काय आहे, टू राईट द व्हॅलन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट। तर त्याच्या खाली, एलिमेंटच्या खाली आपण काय केलं, त्याची व्हॅलन्स लिहिली। पोटॅशियमची 1 आहे, नायट्रेटची NO3ची 1 आहे। नेक्स्ट थर्ड स्टेपमध्ये काय केलं, टू क्रॉस मल्टिप्लाय टू ऑप्टेन द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट्स इन द मॉलिक्युल ऑफ कंपाऊंड। तर बघा, आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, तर पोटॅशियमची व्हॅलन्सी 1 आहे, नायट्रेटची पण 1 आहे। तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं बघा, स्टेप 4 त्यानंतर आहे, राईट द फॉर्म्युला ऑप्टेंड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन। तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला कोणता फॉर्म्युला मिळाला, KNO3 हा फॉर्म्युला मिळाला। म्हणून बघा, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पोटॅशियम नायट्रेट इज KNO3। आपल्याला फॉर्म्युला मिळाला, मॉलिक्युलर फॉर्म्युला KNO3। तर बघा, याच्या पुढे आहे नेक्स्ट एक्झाम्पल, कॅल्शियम ऑक्साईड। तर याचा आपल्याला काय करायचं आहे बघा, नेक्स्ट आहे कॅल्शियम ऑक्साईड। तर याचा आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे। तर आपण कसा काढणार, 4 स्टेप ज्या आहेत त्या फॉलो करून काढणार आहे। स्टेप फर्स्ट आहे, टू राईट सिम्बॉल ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट। आता कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंटचे सिम्बॉल लिहा, कॅल्शियमसाठी Ca आणि ऑक्साईडसाठी O। नेक्स्ट आहे बघा, स्टेप 2, टू राईट द व्हॅलन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट। आता जे एलिमेंट आहेत त्याच्या खाली आपल्याला काय लिहायचं आहे, व्हॅलन्सी लिहायची आहे। जसं की कॅल्शियमची 2, ऑक्सिजनची काय आहे, 2 आहे। स्टेप 3 काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय टू ऑप्टेन द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन द मॉलिक्युल्स। तर याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत ते जे आपण लिहिलेले आहेत त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। जसं की ओला मल्टिप्लाय बाय 2, CaLa मल्टिप्लाय बाय 2।
त्यानंतर काय केलं बघा, फोर स्टेप मध्ये राइट द फॉर्म्युला ऑफ कंपाउंड ऑब्टेन्ड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला, सी ए टू ओ टू हा फॉर्म्युला मिळाला. तर स्टेप फाईव्ह मध्ये बघा काय होणार आहे, मग राईट द फाइंड मोलिक्युलर फॉर्म्युला इफ पॉसिबल डिवाइड विथ कॉमन फॅक्टर. आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन फॉर्म्युला काय मिळाला, सी ए टू ओ टू. आता बघा हे जे दोन नंबर आहेत ते सेम आहेत, आता सेम नंबर आहेत म्हणून आपण काय केलं त्याला इफ पॉसिबल डिवाइड विथ कॉमन फॅक्टर, कॉमन फॅक्टर त्याला डिवाइड केलं, सी ए टू ओ टू. आता या दोनला दोन डिवाइड केलं, दोनला दोन डिवाइड केलं कॉमन फॅक्टर, मग आपल्याला काय मिळाला मॉलिक्युलर फॉर्म्युला सी ए ओ हा मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळाला. म्हणून द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॅल्शियम ऑक्साईड इज सी ए ओ. तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे बघा, सी ए ओ आहे. तर बघा अशा प्रकारे आज आपण बघितला क्लास नाईनचा ब्रिज कोर्स मधील सायन्स आपण आज बघितला एक्झरसाइज. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.